मित्रांनो, आताच आपण हे सुभाषित जे बघितलं आहे, यथा चतुर्भिः कणकं परीक्षिते निघर्षणच्छेदनतापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षिते श्रुतेन शीलेन गुणेन धर्मणा इति. वंशस्त्रवृत्तातलं हे उदाहरण आपल्या समोर आहे सुभाषित. इथे शब्दार्थ आपण बघूयात. यथा तथा हे अव्यय वापरलेले आहेत, म्हणजेच ज्याप्रमाणे त्याप्रमाणे. कनकम म्हणजे सोने, छेदनम म्हणजे कापणे, ताडन जो शब्द आलेला आहे त्याचा अर्थ होतो ठोकणे, ताप नाम उष्णता देऊन तापवणे, सोन्याला खरं सोनं आहे की नाही हे बघण्यासाठी म्हणून, तो धातू खरा आहे की नाही त्याला उष्णता दिली जाते, तापवलं जातं. निघर्षणम म्हणजे कसोटीच्या दगडावर त्याला घासून पाहिलं जातं, म्हणजे घासणे असा अर्थ आहे. चतुर्भिही उपायही परीक्षते, या चार उपायांनी त्याला पाहिलं जातं, म्हणून चतुर्भीचा अर्थ होतो चारांनी, या चौघांद्वारे असा अर्थ आहे. श्रुतेन म्हणजे विद्या किंवा शिक्षणाने, मनुष्याची परीक्षा जी आहे ती शिक्षणाने होते. निघर्षण छेदन ताप ताडनैही असा दोन समास आपण पाहूयात. निघर्षणम च छेदनम च तापश्च ताडनम च तैही, हा समास आहे इतर द्वंद्व समास. पुढे आपण पाहूया कर्मणा, हे जे रूप आलेलं आहे ते कर्मन या अनंत नपुसकलिंगे नामाचं हे रूप आहे. तृतीया एकवचन म्हणजे तृतीया विभक्ती एकवचन असं हे आहे, म्हणून त्याचा अर्थ होतो कार्याने. परीक्षते परी अधिक इक्षधातू पहिला गण आत्मनेपदी कर्मणी चं रूप आहे हे लटलकार. प्रथम पुरुषस्य एकवचनम, सोने पारखले जाते किंवा पारखणे परीक्षा करणे असा याचा अर्थ आहे.